गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी आर डूइंग सेवेंथ क्वेश्चन ऑफ 5.2। फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्राइंगल हुज वर्टेक्स आर गिवन बिलो। फाइंड द सेंट्रॉइड। आता सेंट्रॉइड म्हणजे काय? हे बघा, हे जे ट्राइंगल असतं तुमचा, बरोबर, हे ट्राइंगल असतं, इकडून जे लाईन येतं एक, इकडून जे लाईन जातं दोन, इकडून जे लाईन जातं तीन, जे पॉईंट मीट होतं, ठीक आहे, जे पॉइंट मीट करतो आपण त्याला सेंट्रॉइड म्हणतात। जे पॉइंट मीट होतं, डेफिनेशन काय असेल याचा, द पॉइंट ऑफ द कॉन्क्रेन्स ऑफ द मीडियन इज कॉल, बघा मीडियन, मीडियनला जिकडं पॉईंट आपण हे करतो ना तिकडं त्याला सेंट्रॉइड म्हणतात। मीडियन इज कॉल सेंट्रॉइड, द पॉइंट विच कॉन्कर द मीडियन। मीडियन म्हणजे माहिती तुम्हाला, हे जे मीडियन असतं ना आपला, हे बघा मीडियन आणि वर्टेक्स पहिले आपण केलं होतं त्याप्रमाणे, मीडियन जे पॉईंट कॉन्कर होतो मीडियनला, जसं हे बघा, लक्ष द्या इकडे इकडे, आता एकच दाखवतो सिम्पल मेथड। हा एक लाईन आहे तुमचा, हा तुमचा ट्राइंगल आहे, ठीक आहे। हा जे लाईन आहे हे जे कट करतो, इकडं अँगल नसतं तर त्याला मीडियन म्हणतात, माहिती ना, ते हे सेंट्रल पॉइंट। रेशोमध्ये येतं, कशामध्ये येतं, हे रेशो, इकडं सपोज 2 आहे तर इकडं 2:3, एम आणि एन फाईन करतो ना आपण, तसं आहे, माहिती ना, एम आणि एन मागच्या समजला फाईन केलं तसं, जर हे 2 आणि 3 असं 2:3 रेशोमध्ये, तर याला सेंट्रोकोन म्हणतात, सेंट्रोकोन। आता ह्यामध्ये काय दिलं ते लोकांनी, फर्स्ट क्वेश्चनमध्ये 7 - 6 - 2 - 2, ओके, सेंट्रोकोन डिवाइड द मीडियन इन टू रेशो 2:1, सेंट्रोकोन डिवाइड द मीडियन, मीडियनला डिवाइड करतो, ठीक आहे। हे सगळं लक्षात ठेवायचं पाहिजे आपला पॉईंट। आणि फिल द ब्लँक्समध्ये येणार आहे, कशामध्ये येणार आहे, फिल इन द ब्लँक्समध्ये, टेक्स्टबुकमध्ये पण आहे, पेज नंबर 111 पेज नंबर 111 याचा डेफिनेशन आहे टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही चेक करू शकतात। द मीडियन ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, द पॉइंट्स ऑफ कॉन्ग्रुएंसी ऑफ मीडियन इज कॉल सेंट्रोकोन, द सेंट्रोकोन डिवाइड द मीडियन इन टू रेशियो 2:1, ओके। हे सगळं तुमच्या फॉर्म्युलाचं आहे, कुठं आहे, पेज नंबर 111 111, ओके। आता ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, फर्स्ट -7 and 6, 2 and -2, 8 and 5, ठीक आहे। आता ह्यामध्ये आपलं काय फाईन करायचं, सेंट्रोकोन, लेट काय पण नंबर टाकू, लेट जी बी सेंटर कोट ऑफ ट्राइंगल, ट्राइंगलचा, तर त्याला नेम करतो मी एक्स आणि वाय, काय नेम करतो त्याला, एक्स अँड वाय, ओके। आता समजलं तिकडं काय सांगितलं, बघा हे 1, 2, 3 मागचे समजलं, आपल्याला फक्त 2 नंबर द्यायचे असे, किंवा 3 दिलं तरी आपण ह्याला एक्स वाय करायचे, बरोबर का। आता ह्यामध्ये 3 वर्टेक्स आहे, हुज वर्टेक्स आर गिवन बिलो, 1, 2, 3, आता ह्याला नेम करू आपण ए, ठीक आहे, ह्याला नेम करू आपण बी, ओके, आणि ह्याला नेम करू आपण सी, हे सी, हा बी आणि हा ए। पेज नंबर 111 डेफिनेशन तुम्हाला भेटून जाईल ह्याचा, ठीक आहे। आता लेट जी बी सेंटर ऑफ द ट्रायंगल एक्स अँड वाय, आता इकडं फॉर्म्युला बघा कुठला, बाय सेंट्रोगोट्स फॉर्म्युला, कितवा फॉर्म्युला आहे, 4th फॉर्म्युला आहे। आपण आत्तापर्यंत किती फॉर्म्युला केलं, पहिलं डिस्टन्स फॉर्म्युला, नंतर कुठला, मिड पॉईंट पण होता, नंतर सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला आणि डिस्टन्स फॉर्म्युला, आता कुठला फॉर्म्युला, सेंट्रोकोन फॉर्म्युला। सेंट्रोकोन फॉर्म्युलामध्ये ह्यामध्ये काय होईल, एक्स इज इक्वल टू x1 + x2 + x3, ठीक आहे, x1 + x2 + x3 अपॉन 1, 2, 3, 3 नंबर आहे म्हणजे 3, समजलं कसं आलं, हे माहीत पडलं। आता ह्यामध्ये आपण याला नेम करू आपण, आता पहिले याला नेम करायचा, ह्याला x1 y1 x2 y2, ह्याला x3 y3, ठीक आहे, हा x1 y1 x2 y2 x3 y3, लेट जी बी द सेंट्रोकोन ऑफ द ट्राइंगल, म्हणजे एक पॉईंट जे आपण एक्स आणि वाय जे फाईन करतोय, रेशो, रेशो एम आणि एन सारखा रेशो फाईन करतो आपण, ठीक आहे। बाय द सेंट्रोकोन ऑफ द फॉर्म्युला एक्स
इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री. एक्स बद्दल बोलते तो एक्स घ्यायचं आहे आपल्याला फक्त. एक्स इज इक्वल टू एक्स वन. एक्स वन किती वाढा इकडं सेवन प्लस एक्स टू. एक्स टू किती आहे टू. प्लस एक्स थ्री किती आहे एट अपॉन हा थ्री. सेवन प्लस टू नाईन. नाईन प्लस एट किती आला मायनस सेवन आहे. सॉरी मायनस सेवन आहे काही. हां मायनस सेवन आहे. एक मिनिट मायनस सेवन आहे. क्वेश्चनमध्ये चेंज इकडे. मायनस सेवन सिक्स. मायनस सेवन सिक्स टू. मायनस टू एट आणि फाईव्ह आहे. ठीक आहे. तर हे का होईल मायनस इकडं मायनस मायनस सेवन. ओके आता मायनस सेवन किती झाले टेन. एट प्लस टू टेन. टेन मायनस सेवन तर किती येणार आहे इकडं लिहितो आहे. एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेवन म्हणजे थ्री. थ्री अपॉन थ्री. कसं थ्री बघा मायनस सेवन आहे. हे दोन ॲड केलं तर किती झालं टेन. टेन मायनस सेवन थ्री. बिगर नंबर कुठला आहे टेन आहे. ठीक आहे थ्री आला. थ्री अँड थ्री कॅन्सल. थ्री वन जा. एक्स इज इक्वल टू वन म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काय आलेला आपल्याला वन आलेला आहे. व्यवस्थित बघून घ्या. आता वाय फाईंड करायचं आपल्याला. ठीक आहे आता वाय फाईंड करायला सेम तेच. फक्त इकडं का होईल हे वाय होऊन जाईल. हे का होईल वाय आणि हे का होईल वाय वन. हे वाय टू. हे वाय थ्री. ओके आता इकडं आपलं हे चेंज होणार. हे वाय. ओके आता वाय वन काय आपल्या इकडं. वाय वन सिक्स प्लस वाय टू. वाय टू काय आपला मायनस टू. मायनस टू. वाय थ्री काय आपला फाईव्ह प्लस फाईव्ह अपॉन थ्री. ठीक आहे आता इकडं काय होईल. वाय इज इक्वल टू. वाय इज इक्वल टू हा सिक्स ॲज इट इज गेला प्लस इंटू मायनस. मायनस टू प्लस फाईव्ह अपॉन थ्री. बघा हा सिक्स ॲज इट इज प्लस इंटू मायनस. मायनस टू ॲज इट इज प्लस फाईव्ह आणि थ्री. आता वाय इज इक्वल टू किती येणार आहे फोर. सिक्स मायनस टू फोर. फोर प्लस फाईव्ह अपॉन थ्री. वाय इज इक्वल टू नाईन अपॉन थ्री. थ्री वन जा थ्री. थ्री थ्री जा नाईन. वाय इज इक्वल टू थ्री म्हणजे वाय किती आला आपला आता थ्री आलेला आहे. वाय किती आला थ्री. एक्स किती आला वन. आता इकडं आपला एक्स आणि वाय दोन्ही पण भेटलं आहे. द सेंटर कोड ऑफ द कॉर्डिनेट. ठीक आहे आता इकडं लिहितो. सेंटर कोड एक्स आणि वाय घेतलं तर पण बघा सेंटर कोड ऑफ द ट्रायंगल. सेंटर कोड ऑफ ट्रायंगल एक्स आणि वाय. एक्स काय आला आपला वन आला आणि वाय काय आला आपला थ्री. म्हणजे काय वन अँड थ्री. ओके पहिलं एक्स येणार नंतर वाय येणार. आलं लक्षात. आता व्यवस्थित सम्स करायचं. दोन्ही साईन एकत्र आला तर ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. डायरेक्ट समोर समोर लिहायचं नाही. हे ब्रॅकेटमध्येच घ्यायचं आहे. ओके ठीक आहे. आता सेकंड सम्स करू आपण यामध्येच. अजून एक सेकंड सम्समध्ये काय आहे फॉर्म्युला. सेम तेच आहे फक्त नंबर चेंज आहे. सेकंड क्वेश्चन सेवन मधला त्यामध्ये काय सांगितलं थ्री अँड मायनस फाईव्ह. थ्री आणि मायनस फाईव्ह. दुसरं
4 and 3 त्याच्यानंतर काय दिले 11 and minus 4 ठीक आहे. आता आपण याला काय नेम करू, ए ह्याला बी ह्याला सी ओके. जी जी काय असणार आपला, लेट जी बी द सेंटर एक्स आणि वाय, एक्स अँड वाय ठीक आहे. आता ह्यामध्ये आपला कुठला फॉर्म्युला बाय फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री, थ्री का 1 2 3 नंबर आहे. आता एक्स आपला माहीत नाही ओके. आता ह्याला आपण काय नेम करतो, एक्स वन वाय वन, ह्याला एक्स टू वाय टू, ह्याला एक्स थ्री वाय थ्री ओके. आता एक्स वन काय आपल्या इकडं 3 प्लस एक्स टू काय आपला 4, एक्स थ्री काय आपला 11 अपॉन 3, एक्स इज इक्वल टू किती 7 प्लस 11 ओके. 7 प्लस 11 किती आला 18 अपॉन 3, 3 1 3 6 दॅटफॉर एक्स इज इक्वल टू 6, एक्स काय आलेला 6. तसंच आपण इकडं वाय फाईंड करू, आपण वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन 3. वाय इज इक्वल टू वाय वन किती आहे, वाय वन मायनस 5 प्लस वाय टू किती आहे, एक मिनिट हिंग टाकून वाय टू, वाय टू 3 प्लस वाय 3 मायनस 4, वाय इज इक्वल टू मायनस 5 प्लस 3 प्लस इंटू मायनस मायनस 4 अपॉन 3 अपॉन 3 इकडं वाय इज इक्वल टू मायनस 4 मायनस 5 मायनस 4 मायनस 5 किती होतं, मायनस 9 किती होणार, मायनस 9 प्लस 3 अपॉन 3 किती येणार आहे, वाय इज इक्वल टू हां मायनस 3 मायनस 9 प्लस 3 मायनस 6 मायनस 6 अपॉन 3 कॅन्सल 3 देअरफॉर वाय इज इक्वल टू मायनस 3, वाय किती आला मायनस 3, वाय इज इक्वल टू मायनस 3. आता इकडं आपल्याला काय फाईंड करायला सांगितलं आहे, सेंटर ऑफ द ट्रायंगल, त्या सेंटर ऑफ द ट्रायंगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू एक्स आणि वाय, एक्स काय आला आपला 6 आणि वाय काय आला आपल्याला मायनस 3 ओके. सेंटर ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 6 and -3 दिसते, यस दिसत आहे, सॉरी इकडं कॅन्सल होतं ना, 2 होऊन जाईल, सॉरी इकडं 2, 3 1 3 2 जा 2 2 2 गडबडीत मी केलं, 3 1 3 3 2 6 ओके, 3 लिहून टाकलं तिकडं गडबडीत, 3 1 3 3 2 6 -2 ओके. वाय किती येणार -2, एक्स किती आला 6 ठीक आहे. हे बघा -9 + 3 तर केलं तर किती आला -6 आणि खाली 3 कॅन्सल केलं, 3 1 3 3 2 देअरफॉर द सेंटर ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 6 and -2 ओके. चला आता पुढचं सम्स करू आपण, बाकी तसंच ठेवतो फक्त रब करतोय.
ठीक आहे. आता पुढच्या सम्स मध्ये काय सांगितलंय, 4 एंड 7 सेम तसंच आहे, सेम 4 एंड 7 पहिल्या वाला म्हणजे काय, ए काय 4 एंड 7, पुढे 8 एंड 4, बी हे काय 8 एंड 4, सी काय आहे 7 एंड 11, 7 एंड 11 हे आपण सी घेतलं. लेट द जी बी द सेंटर कोऑर्डिनेट ऑफ एक्स अँड वाय बाय सेंटर फॉर्म्युला. ठीक आहे, आता ह्यामध्ये आपण ह्याला काय नेम करणार, एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू, एक्स थ्री वाय थ्री. ओके, आता एक्स वन, एक्स वन काय इकडं 4 प्लस एक्स टू काय 8 प्लस एक्स थ्री काय 7 अपॉन 3. ठीक आहे, आता 4 प्लस 8 प्लस 7 किती आलं, 4 प्लस 8 प्लस 7 19 आला. किती आला, 19 अपॉन 3. ओके, आता 19 अपॉन 3 आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो का, नाही. आपण 19 अपॉन 3 त्याला ॲज इट इज ठेवून टाकतो, दे फॉर एक्स इज इक्वल टू 19 अपॉन 3 हे ॲज इट इज आलेला आहे. ठीक आहे, काय कट करू शकत नाही. आता वाय वन, वाय वन काय माझा 7 प्लस वाय टू काय माझा 4, वाय थ्री काय माझा 11 अपॉन 3. किती आलं ते, 11 प्लस 11 22 अपॉन 3 मीन्स किती आला, 22 अपॉन 3. याला काय कट करायची गरज नाही. ठीक आहे, दे फॉर वाय इज इक्वल टू 22 अपॉन 3, दे फॉर सेंटर कोऑर्ड इज इक्वल टू एक्स किती आहे, 19 अपॉन 3 कॉमा 22 अपॉन 3. ओके, हा झाला तुमचा 7th क्वेश्चन कम्प्लीट. 7th क्वेश्चन तुमचा कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, व्यवस्थित करून घ्या, सिले मिस्टेक्स करू नका. ओके.